नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर सदरील व्हिडिओ हा जो कोंबडी अंड्यावर कशी बसवायची याबद्दल आहे. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहेत, तरी जर तुम्ही कोंबडी अंड्यावर बसवसाल तर सर्वात आधी हे काळजी घ्या की कोंबडींना जे आहे ते थंड वातावरणमध्ये अंड्यावर बसवा. कारण की जर तुम्ही बाहेर किंवा टीनाच्या शेडखाली जर कोंबडी अंड्यावर बसवली तर ते गरमाहटने पिल्ले तयार त्या अंड्यामध्ये होत नाही. म्हणून तुम्ही जे आहे ते कोंबडी एखाद्या बारीक रेतीवर किंवा एखाद्या फारीवर, जसं हे होतं दिसतं आहे तुम्हाला, अशा फारीवर जे आहे तुम्ही कोंबडी अंड्यावर बसू शकता. आता 8 दिवसांनी या कोंबडींना जी खडकनाथची पिल्ले आहे ते होणार आहे. मित्रांनो, हे जे तुम्ही बघत आहे प्युअर गावरान कोंबडी आहेत. हिला जे आहे ते गावरानी अंडं किंवा खडकनाथचे अंडं दिलं तर 21 दिवस हे पिल्ले फोडण्यासाठी घेतात. अशा प्रकारे जे आहे ते खडकनाथची अंडी आम्ही यामध्ये ठेवलेली आहेत. खडकनाथचं जे पिल्ले आहे तुम्ही विकत न घेता अशी कोंबडी बसून पण तुम्ही काढू शकता. आणि हे जे पिल्लू आहे हे जेव्हा होणार तेव्हा मोठ्यापणी मित्रांनो याची जो आपण पोल्ट्रीमधल्या ज्या खडकनाथ आहे त्यापेक्षा याची किंमत जी आहे ते डबल होईल. तसं पोल्ट्रीची खडकनाथ 500 ते 800 रुपयाची एक मिळेल तर हे 1000 ते 1200 रुपयाची एक जाणार आहे. कारण की काही लोक जे आहे ते नैसर्गिक कोंबड्या मागतात, जसं लहानपणीपासून गहू तांदूळ चारलेल्या. तर अशा प्रकारे जर कोंबडे बसून तुम्ही खडकनाथ काढल्या तर ते खायला एवढी स्वादिष्ट लागते आणि त्याचं मार्केट पण खूप आहे. म्हणून अशा प्रकारे जे आहे ते कोंबड्यापासून तुम्ही खडकनाथचे पिल्ले काढा. धन्यवाद.